धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगीजे ही नाती पतित, जगीजे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे। नमस्कार माझ्या बाल मित्रांनो, माझे नाव शरयू जाधव, माझ्या स्कूलचे नाव महात्मा फुले विद्यालय भोसरी पुणे। मी आज तुम्हाला ज्ञान ज्योती क्रांती ज्योती ज्ञान योगिनी महान कर्म योगिनी देशातील पहिल्या महिला शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या अनाथांच्या कैवारी निराधार बालकांच्या माता स्त्री मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या महिलांना शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या मुक्तीदात्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंती निमित्त मी अभिवादन करते। अशा या महान ज्ञानदानी मातेचा जन्म खंडोजी नेवसे व लक्ष्मीबाई यांच्या पोटी 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला। त्यांचा जन्मदिन आपण बालिका दिन व शिक्षण दिन म्हणून साजरा करतो। त्या लहानपणापासूनच अतिशय जिज्ञासू होत्या। त्या काळात बालविवाहाची प्रथा असल्याने वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला। त्यांचे पती म्हणजे ज्योतिबा फुले यांनीच त्यांना शिक्षण दिले। पतीकडूनच शिक्षणाची ओळख करून घेऊन भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिकेचाही जन्म झाला। ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी व अन्यायाच्या विरोधात जे रणसिंग फुंकले व क्रांतीची ज्योत पेटवली, यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी साथ दिली। 1848 ला भिडेवाड्यात सुरू झालेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेत शिक्षिका व मुख्याध्यापिका त्या झाल्या। त्यावेळी त्यांना तत्कालीन सनातन अंधधर्मीयांकडून खूप त्रास झाला, कारण गुलाम असलेल्या स्त्री व पददलितांना शिक्षणाचा हक्क नाकारला गेला होता। परंतु अतिशय हिताने त्यांनी त्याला तोंड दिले। त्यांनी हार न मानता आणि धैर्य खचू न देता संपूर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला त्या सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच। स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते। स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असे त्या मानत। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असे त्या मानत। स्त्री शिक्षणाशिवाय समाज उभा राहणार नाही ही त्यांची ठाम भूमिका होती। एवढेच करून त्या थांबल्या नाहीत, तर समाजातील अज्ञान, वर्णभेद, जातीभेद, बालहत्या, अनिष्ट प्रथा परंपरा, केशोपण, सतीची चाल यांच्या विरोधातही क्रांतीची मशाल पेटवली। भारतीय स्त्रीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आज देशात अनेक सावित्रीच्या लेकी यशाचे शिखर गाठत आहे। हे सारे श्रेय हे त्या माता माऊलीचेच आहे। शिक्षण हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन आहे। शिक्षण हेच खरे समाज परिवर्तनाचे साधन आहे असे त्या मानत। त्यांचे एकूण कार्यच चित्त थरारक आहे। अशी ही माता प्लेगने पचाडलेल्या एका हरिजन मुलाला खांद्यावर घेऊन उपचाराकरिता नेत असताना प्लेगचा संसर्ग होऊन सेवा करता करता त्या अनंतात विलीन झाल्या। बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, परत एकदा मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करते व येथे थांबते। जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय भारत।